गौळ कंडा तालुक्यामध्ये गौळ या गावी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अण्णाभाऊ साठे पुतळ्याची विटंबना झाली. आम्ही त्या ठिकाणी गेलो की इथला कोणताही काँग्रेसचा राष्ट्रवादीचा बीजेपीचा नेता त्या ठिकाणी येऊन अण्णाभाऊ साठेला अण्णाभाऊ साठे पुतळ्याची झालेल्या विटंबना निषेध सुद्धा त्या ठिकाणी केला नाही. मांगाच्या भावना दुखल्या आणि अण्णाभाऊ साठेचा पुतळापासून तो खोटं आश्वासन देऊन पुन्हा मांगाला फसवण्यात आलं. काँग्रेस हे मांगाला फसवत आलेले आहे, कधी आरक्षणाच्या नावावर, कधी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या नावावर. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची काय परिस्थिती आहे, 10,000 सबसिडी आहे, ते चेक आणायला 10 चक्र होतात, तिकडेच खर्च होऊन जात. अनुदान 10,000 आणि बँकवाला तर सगळ्या माणसाला या ठिकाणी सक्षम करण्याचं काम करते, पण गरीब माणसाला या ठिकाणी आधार देण्याचं काम बँक सुद्धा करत नाही. म्हणून सतत या ठिकाणी मांगाला फसवण्यात आलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, काँग्रेसचं हे हात जे आहे हे आता हात इंदिरा गांधीचा हात राहिला नाही. आमच्या मायालाही इंदिरा गांधीचा हात, इंदिरा गांधीचा हात म्हणून परेशान आहे. हे हात आता इंदिरा गांधीचा राहिला नाही, हे हात गळा लावलाय आणि साप धारे साप ढसा लागलंय. म्हणून शेरद्रे बाळासाहेब आंबेडकर सापाच्या डॉक्टरला तिकीट दिलेले आहे. आता जर इलाज केला गेला तर आयुष्यात कमी होणार नाही. तुम्हाला मी सांगतो, काँग्रेसमध्ये बीजेपी मध्ये आपले लोक खूप मिळतात, नेते खूप मिळतात. मला वंचितचे कार्यकर्ते माझे बोलतात, साहेब तिकडच्या कार्यकर्त्यांचं राईट चाललंय, आपलं काय बी नाही. बाबासाहेबांनी कधी पैशाची अपेक्षा केली नाही, अण्णा भाऊने कधी पैशाची अपेक्षा केली नाही. अशा लोकांना बाबासाहेब म्हणाले, शत्रू कोण मित्र कोण कधीच मला कळले नाही, शत्रू कोण मित्र कोण कधीच मला कळले नाही, कोणीच नाही जसे मला कोणी छळले नाही, आणि माझेच मला सोडून गेले, मी कोणालाच कळलो नाही म्हणाले बाबासाहेब. या लोकांचं लक्षात घेऊ नका. हे लोक पक्षाघात पण पक्षाच्या लक्षात बसणारे लोक आहेत आणि सत्ता आहे पण त्याच्याकडे भत्ता नाही. 3 तारखेच्या नंतर तुम्हालाच म्हणतात पाच तारीख मटेरियल चालू म्हणून. अशी परिस्थिती आहे. त्यांच्या गाड्या वगैरे ह्याच्या शेजार जाऊ नका. त्यांच्या आताच्या ह्याच्यावर शोक काँग्रेसचं काय काम आहे, तोडफोड राजकारण करणारे आहे. कोणाच समाजाला या ठिकाणी न्याय दिलेला आहे. 70 वर्षापासून मांगाची फसवणूक करत आहेत. मातंग समाजाच्या मंत्र्याला सुद्धा या ठिकाणी गालबोट लावून संपवण्याचं काम इथल्या महाराष्ट्र सरकारनं अगोदरच्या आघाडीनं केलेलं आहे. म्हणून तुम्हाला मी नम्र विनंती आहे, जास्तीच या ठिकाणी बोलणार नाही मी. काय तुम्हाला जास्त मी काय तुमच्या एवढा मोठा म्हणजे इथं जमलेल्या सगळ्या वक्तेपेक्षा मोठा नाही, पण मतदारसंघात मी परिस्थिती बघली तर स्वतःच्या विकासाशिवाय इथल्या आमदारांनी कोणी काय केलं नाही. आता तुम्हाला सांगतो, रेतीचं टेंडर साठी आमदार होतात, कोणी कोणाची गुलामी करण्यासाठी आमदार होते. अरे आमदार आपले आणि अधिकार द्यायचे. जातीचं प्रमाणपत्र बाबासाहेबांना दिलं, जातीच्या प्रमाणपत्रावर जातीचं मतदान घ्यायचं का मात्र प्रस्थापित लोकांचं करायचं, मोठं कोणाला करायचं, त्याला गरीब गरीब होत चालला आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला, याला जबाबदार कोण असेल तर मतदार बंधू नये. जागृतीनं मतदान करा. विद्वान माणसं असेल शेडे नेते बाळासाहेब आंबेडकरांनी तिकीट दिलेल्या, पैशाचा जर बळी पडला तर बाबासाहेबाची बैमानी करा. बाबासाहेबाला अण्णाभाऊला वाटला असतं पैसा कमवला तर बांधले असते घर त्यांच्या सोन्याचे विटाने, मेला असता समाज उपाशी पोटाने. एवढे बोलतो, आयुष्यात पैसे घेऊन मतदान करू नका. येणाऱ्या 30 तारखेला गॅस सिलेंडर देशाने बटन दाबून आमचे नेते डॉक्टर उत्तम इंगोले साहेबाला विजय करा. एवढं बोलतो थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. या ठिकाणी मी प्रजासेनेचे ॲडव्होकेट अरुण कुमार सूर्यवंशी यांना विनंती करतो, त्यांनी मंचावर यायचं आहे. यानंतर साहेबराव चव्हाण बंजारा समाजाचे नेते आहेत, त्यांनी या ठिकाणी 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. अजेर कार्यक्रम मान्यवर आणि अतेर जिल्हाध्यक्ष आणि उपस्थित मार्शे बंधू आणि भेनो, देशाने स्वातंत्र्य मिळवून 70 वर्ष वेगेचं, पण 70 वर्षांमध्ये भटके विमुक्त आणि ओबीसी समाजामध्ये कृषी प्रश्न छोटे कोणती ओबीसी जनगणना वेळी आणि येरेवासू बाळासाहेब नेतृत्व हेट हे महाराष्ट्रमाई अनेक वेळेस आंदोलन भिओ भटके विमुक्त संदर्भेरमाई भटके विमुक्तरमाई ओनूर नौकरीरमाई आवाज कोण प्रमोशन छेई करत आले. सुप्रीम कोर्ट एक आदेश दिलो आणि आतेर जे महाराष्ट्र शासनच आणि दिल्ली रो गव्हर्नमेंटचं हे दोन मिलीभगतच आणि ही मिलीभगत आपण जर नष्ट करेल म्हणो तर हे महाराष्ट्र माही आणि आतेर देगलूर आणि बिलोली मतदारसंघ माहिती मित्र हो आपण
डॉक्टर इंगोले साहेबान जे बाळासाहेब तिकीट दिलं होतं, मग भटके विमुक्त गोरमाटी अल्पसंख्याक से लोकन विनंती कळकळेर विनंती करेव असो आता आहेचो की ही समाज जर आपण जर आपण बाळासाहेबर नेतृत्व हेट तयार कोणी हो तो निश्चितच आपण आयवाळ काळेरमई ये देशेन गुलामी अवस्था निर्माण करिए आणि बाळासाहेब आंबेडकर कदाचित आपले ना इंगोले साहेबान तिकीट देर कारण असो, कारण भारतीय जनता पार्टी ही नाग छ, कारण नाग जर काटो नाग जर चावलं तर अगदी क्षणामध्ये माणूस मरतो आणि काँग्रेस हे साप आहे, हिरव्या झाडावरचं साप आहे आणि हे म्हणजे दोन्ही दोही जे वातेचं तो डॉक्टर सापे वीस वतारे वाळो डॉक्टर तिकीट दिनोचं आता जो कोण आणि मग वीस वतारे रो काम आता हे मतदारसंघ आपण जर निवडून दिली तो निश्चितच आपण आता आपण यशस्वी व्हा इंगोले साहेब यांनी शेन भटके विमुक्त ओबीसी मतदान देणू ही मार कळकळीन विनंतीच. जय भीम, जय भारत, जय शिवालाल. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष या बिलोली तालुक्याची बुलंद तोफ आणि वंचित बहुजन आघाडीचे देगलूर बिलोली मध्ये मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी शिवाभाऊ नरंगले व उत्तम कुमार इंगोले साहेब डॉक्टर साहेबांना सर्वांना या ठिकाणी खांद्याशी खांदा देऊन लढणारे आमचे सहकारी धम्मदीप गावंडे यांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. देगलूर बिलोली विधानसभेचे पोटनिवडणुकीचे अधिकृत उमेदवार माननीय डॉक्टर इंगोले साहेब, आमचे अंजलीताई आंबेडकर आदरणीय व्यासपीठ, देगलूर बिलोली विधानसभामधून लोकसभेला 27,000 चिल्लर वोटिंग पडलेलं आहे. देगलूर बिलोली विधानसभा 12,000 चिल्लर वोटिंग पडलेलं आहे. माझं एवढंच बुद्धिस्ट बांधवांना बहुजनांना एवढंच माझं म्हणणं आहे की याच्यापेक्षा बी देगलूर बिलोली विधानसभा हिंगोले साहेबांना आणि यांच्या गॅस सिलेंडरला बहुमताने विजय करशाल एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम. बिलोली तालुक्याचे लिंगायत समाजाचे नेते शंकर महाजन पाटील यांना विनंती आहे मंचावर यायचं आहे. यानंतर कारंजा तालुका वाशिम कारंजा नगर परिषदचे नगराध्यक्ष ढोके साहेब या ठिकाणी या मनोगत व्यक्त करतील. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा. वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेहरा दिसत नाही, माईक आडवा घ्या, चेहरा दिसत नाही. उपस्थित आमच्या नेत्या मार्गदर्शिका अंजलीताई आंबेडकर, आमचे नेते अशोक भाऊ सोनोने, अमितभाई बोरकर आणि उपस्थित सगळेच मान्यवर आणि आमचे उद्याचे विजयाचे उमेदवार डॉक्टर उत्तमराव इंगोले आणि सगळेच उद्याचे शिल्पकार उद्याचे होणारे सगळे शिपाई. मित्रांनो, निवडणूक आली की सभा घेत असतात, चर्चा असते, आमिषाची असते, परंतु हे फुलेशाव आंबेडकरी चळवळीचा हा विजय 2 तारखेला करायचा त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी 500 किलोमीटरमधून सांगायला आलो. मला माहीत आहे मी या ठिकाणी 2 दिवसापूर्वी आलो होतो, मी संपूर्ण राऊंड मारलात, हार शिल्लेदार तुम्ही लोक आहेत. मला माहीत आहे तुम्ही 30 तारखेला काय करणार आहे. तुम्ही अभ्यासक आणि चांगले बहुजन समाजातले आहेत, इथले मातंग समाजाचे कार्यकर्ते. त्यांचा माझ्याकडे नंबर नव्हता, गुडके नावाचे आता संचालन करत होते, ते शोधत 2 तास लागले. इथं नगराध्यक्ष कारंजाचे आले, मला त्यांना भेटायचं आहे. अचानक नगरपालिकेच्या समोर मी एका कॉम्प्लेक्सपाशी उभा होतो. मी त्यांना सांगितलं, अरे 30 तारखेला आमदार झालेच डॉक्टर इंगोले, पण नगरपालिका सुद्धा बिलोलीची येईल. अरे कोण म्हणते देगुली आणि बिलोल्यामध्ये भित्रे माणसं आहेत. अरे आम्ही अण्णा भाऊ साठेचे शिरवेर इथं दोन्ही तालुक्याचे अध्यक्ष. घाबरायचं नाही, कोणत्या जातीचा कोण उमेदवार आहे, आमची जातीची लढाई नाही. हे तर काँग्रेसच्या जातीच्या गांधीच्या जातीचे उमेदवार पंजाचे आहे, मातंग समाजाचे नाही. अरे ते तर गांधीवाले आहेत, ते अण्णा भाऊ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फुलेशाव आंबेडकर
विचाराचा अनुय नाही, तो समाजाचा दलाल आणि फळवा आहे। तो बलात्कार झाल्यावर तिथे भेटायला गेला नाही, पायामध्ये आले। अरे जो आमचं रक्षण करत नाही तो अशोक चव्हाणांची लाचारी आणि गुलामगिरी फाटक्या कपातल्या आजही बिना कळीच्या कपातला चाप येतो त्याच्या घरी बसून, त्या माणसाला मत मारणार? असे बलवान माणसं आमच्या सोबत आहे। 35,000 मातंग समाजाची मते डॉक्टर उत्तमराव इंगोलेला पडणार। मी आताच देगलूरच्या त्या कोपऱ्यात मातंग समाजाची मोठी वस्ती आहे तिथे गेलो आणि विचारलं, ते म्हणे साहेब आम्हीच तर उमेदवारी सांगितली बाळासाहेबाला की डॉक्टर उत्तम इंगोलेला द्या म्हणून, आम्हीच तर सांगणारे होतो आम्ही बेमानी करणार नाही, आम्ही भूत आमच्या मातंग समाजाच्या वस्तीत बहुजन वंचित आघाडी चलावू। विजयाचे गणित क्लिअर झालेत, तुम्ही फक्त एक लक्षात घ्या, 30 तारखेला सकाळी 7 वाजता आताच आमच्या मुस्लिम समाजाच्या बांधवांनी सांगितलं मोठ्या प्रमाणात बिलोलीमध्ये मुस्लिम आहेत, माझ्या मुसलमान बांधवांना किती दिवस सांगितलं त्यांनी, मी सुद्धा एका कारंजा नगरपालिकेचा त्या ठिकाणचा नगराध्यक्ष आहे, माझ्यासोबत 15 नगरसेवक मुस्लिमांचे आहे, आणि म्हणून भाई मुसलमान भाई पूरे देश में महाराष्ट्र में बताओ कि मुसलमान एक नगरपालिका में 15 हो सकते हैं, उपाध्यक्ष मुसलमान, आरोग्य मुसलमान, धोबी समाज का नियोजन सभापति और एक जो समाज ने चित्रगति वो भी उपाध्यक्ष। आता घाबरायची काही गरज नाही, तुम्हाला सांगितलं जाते की रात्रीला होईल दिवसाला येईल, मला असं वाटतं तुम्ही नोट 500ची घेण्याची देण्याच्या गोष्टी बंद करा, त्या उल्हासनगरच्या नकली नोटा आल्या जेलात असाल तुम्ही, 2,000 आणि 500च्या नोटा आल्यात तुम्हाला ते 2 दिवस तुम्ही खर्च करणार नाही ठेवणार आणि तुम्हाला पोलीस पकडतील अंदर टाकतील पेट्रोल पंपात। उपाया त्या नोटीचं त्याला सांगा की हे नोटीचा फोटो काढतो तुझ्या तुला जेलात टाकतो रात्रीचा आला तर। म्हणून तुम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी सत्ता अधिक महत्वाची आहे। हे बाजूला मंदिर आहे देवीचं, आम्ही कुठल्या देवा दैवताच्या विरोधात नाही, आम्ही फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान सगळ्या समाजाला हक्क दिले, म्हणून जाऊन बघा तुमचे कोणी नातेवाईक असं मुस्लिम बांधवांचे, इथले कोळी समाजाचे माणसं आहेत। मी काल इथल्या माजी नगराध्यक्ष कोळी समाजाच्या माणसाला भेटलो, अरे 50 वर्ष तुमचा कॅबिनेट मंत्री डॉक्टर भांडे केलं, इथे कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे। आमचे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य शंकरराव इंगळे काल इथे होते आहेत। अरे मग तुमचा कॅबिनेट बनवतो तुम्ही का पंजाच्या लाचारीच्या गोष्टी करता? तुम्हाला नगरसेवक कोणी बनवत नाही, 15 वर्षानंतर तुम्ही नगरसेवक होत नाही तर नगराध्यक्ष दूर झाला आमदार हृदयाला। आमचाच मोठं हृदय आहे, आमचं वाघाचं हृदय आहे, जास्त बोलणार नाही, अनेक नेत्यांना बोलायचं आहे आणि सांगतो तुम्हाला मित्रांनो, कोणी वाघाच्या गोष्टी सांगेल कोणी भारताच्या गोष्टी सांगतील काही ऐकायचं नाही। आता आपल्या लक्षात एकच लक्षात आहे, जर फुले शाहू आंबेडकरी चळवळ उद्याचा तुमचं लेकरू चांगल्या शाळेत गेलं पाहिजे, चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, आयएएस झालं पाहिजे, नगर सेवक झालं पाहिजे, आमदारही झालं पाहिजे, तर पहिल्यांदा आपल्याला उद्याचा 30 तारखेला लाचारी सोडावं लागेल, रस्ता रवा, बोर्ड लावा, बस वंचित बहुजन आघाडी, दुसरं काहीच नाही, तिसरं काहीच नाही। त्याला बोलवा संध्याकाळी घरात घ्या, आल्याबरोबर तुमचा हातोभाव येईल, मामभाव येईल, तो प्रचार करेल जातीच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली विष पेरायला येईल, विषाचे डॉक्टर आपल्याकडे काही घाबरायची कोणताही नागाला तरी चालते, कुठलाही नागाला तरी चालते, परंतु मला असं वाटतंय बिलोल आणि देगूल मधल्या मर्द कार्यकर्त्यांनो, वंचितच्या पलीकडच्या बहुजन समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनो, किमान 15 दलाल भणव्यांना बिना विषारी असलेले तुम्हाला येतील, चिवत्या बनवतील, त्याला घरात कोंडा आणि 30 तारखेला 6 वाजता 16 सांगा की ओरिजिनल नागाचा विष खाणारा माणूस, लोकांचा हजारो लोकांचा प्राण वाचवणारा माणूस, हजारो लोकांना जीवदान देणारा माणूस आणि उच्च भूषित डॉक्टर इंगोले यांनाच खऱ्या अर्थानं मुंबईला पाठवायचं आहे। आणि विधानसभेत जे जे नाग आहेत ज्यांनी समाजाचं शोषण केलं, डंक मारला, त्या डंक मारणाऱ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या
विधान भवनातल्या नालायक नागांना अत्यंत विषारी धोक्यात इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टर हिंगोले साहेबांना 2 तारखेला याच मैदानावरून देगलूर मैदानावरून हेलिकॉप्टरने पाठवण्यासाठी सज्ज व्हा, एवढंच या ठिकाणी थांबतो. जय भीम, सलाम अलैकुम, नमस्कार. धन्यवाद साहेब. या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय शिवाभाऊ नरंगले लिंगायत समाजाचे नेते या ठिकाणी मार्गदर्शन करतील. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यासह माझे गुरु, तमाम लिंगायत समाजाचे गुरुवर्य, राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन देगलूर बिलोली पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं आजच्या या अशा विराट सभेला उपस्थित असलेल्या आदरणीय बाळासाहेबांच्या सौभाग्यवती तुम्हा आम्हा सर्वांच्या नेत्या आदरणीय अंजलीताई आंबेडकर, वेळेअभावी मंचावरील सर्वच मान्यवर, देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर उत्तम हिंगोले साहेब, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, परिसरातून वंचित बहुजन आघाडीचा विचार ऐकण्यासाठी उपस्थित असलेले माझे सर्व समाज बांधव, मित्र, गेल्या 70 वर्षापासून या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये बिलोली देगलूर मतदारसंघातला मतदार राजा एका तिसऱ्या पर्यायाच्या शोधामध्ये होता. आदरणीय बाळासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष काढला आणि या महाराष्ट्रामधल्या तमाम बहुजनांना एक राजकीय पक्ष म्हणून, एक तिसरा पर्याय म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. मित्रांनो, लोकसभा असेल विधानसभा असेल, बहुजन समाजातल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचं काम आदरणीय बाळासाहेबांनी केलं. आपण बघितलं असेल लोकसभेला जेव्हा उमेदवार जर आपण बघितला असेल, लोकसभेची जर वंचित बहुजन आघाडीची उमेदवाराची जर यादी काढली तर मला वाटतंय देशातला एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी असा असेल की ज्यानं घिसड्याला त्या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी दिली, वदळाला उमेदवारी दिली, ज्या कुमार समाजाला मतदान दिली, ज्यांना गावामध्ये ग्रामपंचायतला कोणी उभं करत नाही त्या समाज बांधवांना आदरणीय बाळासाहेबांनी लोकसभेची उमेदवारी दिली. मित्र, आपण पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीची यादी बघा. 288 उमेदवारापैकी 8 जर बहुत समाजाचे उमेदवार सोडले तर 280 उमेदवार हे तर बहुजन समाजातले आहेत. 27 मुस्लिम समाज बांधवांना बाळासाहेबांनी तिकीट दिलं, अनेक धनगर बांधवांनी दिलं तिकीट दिलं, अनेक लिंग बांधवांना तिकीट दिली. काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक त्यांचे प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल एक एक घराने ठरलेले आहेत, पण बाळासाहेबांकडे एक एक समाज त्या ठिकाणी ठरलेला. मित्र, एकीकडे घराणेशाही आणि त्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्यामध्ये लढा देत आहेत. एकीकडे पैसा आहे तर एकीकडे बाळासाहेब आहेत. मित्र, देगलूर बिलोलीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जी 300 कोटीचे काम आहेत त्याच्यावर अशोक चव्हाण आणि प्रताप पाटलाचा डोळा आहे. या ठिकाणी जिथे शांतापूरकर उमेदवार नाहीत, अमर राजूरकर उमेदवार आहेत. राजूरकरांचा पैसा या निवडणुकीमध्ये ओतल्या जात आहेत. राजूरकरांना माहित आहे जिथे शांतापूरकर साठी जर मी 10 कोटी खर्चलो तर या ठिकाणी 30 कोटी रुपयाचं कमिशन मला मिळणार आहे. मित्र, रावसाहेब शांतापूरकर साहेब आमदार होते, सगळ्या देगलूर बिलोलीच्या लोकांना माहित आहे. इमानदारीने हात छातीवर हात ठेवून सांगा,
की रावसाहेब अंतापूरकर आमदार असून रावसाहेब अंतापूरकरनं आमदार म्हणून कुठला निर्णय घेतला का? त्याला जर निर्णय घ्यायचा असेल तर शिवाजीनगरच्या अशोक चव्हाणच्या वाड्यावर जाऊन त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागत होता. या मतदारसंघातल्या कुठल्या माणसानं आमदार निवासचं पत्र जरी मागितलं तर अशोक चव्हाणला किंवा अमर राजूरकरला फोन करावा लागत होता. मित्र हो, मग आमदार काय कामाचा, कशासाठी निवडून द्यायचा? भाजपच्या उमेदवाराचं काही सांगायचं खरंच नाही. सहा वेळा या ठिकाणी या माणसानं निवडणूक लढवली. सुभाष साबणेनं या निवडणुकीमध्ये ते कुठल्या तोंडानं तुम्हाला मतदान मागणार आहेत? सुभाष साबणे काय विकासाच्या गप्पा मारणार आहेत? सुभाष साबणेनं तुम्ही निवडून दिलात, यापूर्वी त्यांनी काय दिवे लावले, आता काय निवडून येऊन दिवे लावणार आहेत? म्हणून मित्र हो, आदरणीय बाळासाहेबांनी एक उच्च शिक्षित MBBS MD असलेला माणूस, भूलतज्ञ असलेला माणूस, ज्या माणसाने कोविडच्या काळामध्ये तर अनेक लोकांचे प्राण वाचवलेच वाचवले, पण ज्या माझ्या शेतकरी बांधवांना, शेतमजूर बांधवांना जेव्हा जेव्हा काही साप चावला अशा हजारो माणसाचे प्राण वाचवणारे आमचे डॉक्टर उत्तम मेंगुले साहेब आहेत. मित्र हो, अशोक चव्हाणनी स्वतःच्या आमदाराचा प्राण वाचू शकले नाही. अशोक चव्हाणला कोरोना झाला, अशोक चव्हाण हेलिकॉप्टरनं मुंबईला गेले, पण इथल्या एकाही सर्वसामान्य माणसाला कोविडच्या काळामध्ये अशोक चव्हाणांना मदत केली नाही. मग अशोक चव्हाणांच्या उमेदवाराला मतदान करणार की हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या आमच्या डॉक्टर उत्तम इंगोलेला या ठिकाणी मतदान करणार? मित्र हो, आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की बिलोली तालुक्यामध्ये दोन बलात्कार झाले गेल्या वर्षभरात. एक शंकरनगरचं प्रकरण, या भागाचे प्रस्थापित नेते असलेल्या भास्करराव पाटलाच्या शाळेवरील चार शिक्षकांनी आमच्या मातंग समाजाच्या असलेल्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. दोन महिने हे प्रकरण दडवण्यात आलं. या बिलोली देगलूरमध्ये भास्करावच्या विरोधात बोलायची ताकद कोणाची झाली नाही, पण वंचित बहुजन आघाडीनं आवाज उठवला आणि त्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात लावायचं काम इथल्या वंचित बहुजन आघाडीनं केलं. आपल्या बिलोली शहरामध्ये सुनीता कुडके नावाच्या मुलीवर बलात्कार झाला, त्या ठिकाणी कोणी गेलं नाही, पण नांदेडहून आम्ही सर्वजण टीम या ठिकाणी आलो. या ठिकाणचे दमदीप गावंडे असतील, आमचे कुडके असतील, आम्ही त्या मुलीचा त्या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन त्या माणसावर गुन्हा दाखल करायला लावायचं काम पोलीस स्टेशनला जाऊन केलं. मग जे खरं सांगा, या बलात्काराच्या प्रकरणामध्ये ना काँग्रेसचा नेता बोलला, ना भाजपचा नेता बोलला. जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट आलं तेव्हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता धावून येतो. मित्रांनो, आज हजारो गाड्या आहेत, मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, नांदेडचे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, पण बलात्कार झाला तेव्हा हे लोक कुठे गेलते? जेव्हा तुमच्या या मतदारसंघामध्ये मतदार मागायला काँग्रेस किंवा भाजपचे लोक येतील, हातात जोडा काढा आणि त्यांना विचारा की या मतदारसंघामध्ये बलात्कार झाला तेव्हा तुम्ही आलो नाही. कोरोनाच्या काळामध्ये एकही भाजप किंवा सेना किंवा राष्ट्रवादीचा नेता फडकला नाही आणि आज तुम्ही आमच्या दारामध्ये येऊन पाया पडून या ठिकाणी मतदान मागता. मित्र, या मंचावरून जे काही माझे लिंगायत बांधव माझं भाषण ऐकत असतील त्यांना मी नम्रपणे विनंती करणार आहे. गेल्या 70 वर्षाच्या काळामध्ये लिंगायत बांधवांना लोकसभेची उमेदवारी मिळाली, ना विधानसभेची उमेदवारी मिळाली. मित्र हो, या नांदेड जिल्ह्यामध्ये 4 लाख लिंगायत समाजाचं मतदान असणाऱ्या या लिंगायत समाजाला राजकीय दृष्ट्या कोणीच न्याय दिला नाही, परंतु वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेबांनी या नांदेड जिल्ह्यामध्ये जे विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत त्यापैकी 2 ठिकाणी लिंगायत बांधवांना या ठिकाणी उमेदवारी दिली. मित्र, माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामधून आदरणीय बाळासाहेबांनी उमेदवारी दिली. मित्र हो, मला जेव्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली सगळ्यात अगोदर त्या मतदारसंघामध्ये तिथला जो बौद्ध बांधव आहे ते रस्त्यावर उतरून काम करायला लागला. अनेक गावामधून, कोण्या गावामधून 5,000, कोण्या गावामधून 10,000, कोण्या गावामधून 51,000, कोण्या गावामधून 1,01,000 अशा पट्ट्या गोळा व्हायला लागल्या. माझ्या समाजाला वाटलं की लिंगायत समाजाचा माणूस आमदार करण्यासाठी बौद्ध समाज बांधव जर एवढा त्याग करत असेल तर आपण पाठीमागं का राहावं? मित्र हो, लिंगायत आणि बौद्धाची मतं त्या ठिकाणी पुढे आली आणि आपण 42,000 मतापर्यंत गेलो. मी आपल्या लिंगायत बांधवांना विनंती करणार आहे की 2028 इथलं SC आरक्षण बघून या ठिकाणी ओपन मतदारसंघ होणार आहे.
तेव्हा जर ओपनचा माणूस या ठिकाणी लिंगायत म्हणून जर आमदारकीला उभा टाकला असला तर आपल्याला या ठिकाणच्या बौद्ध बांधवांना हक्कानं म्हणता येईल की आम्ही डॉक्टर उत्तम इंगोले यांना मतदान केले, आता तुम्हाला आम्ही मतदान केलं, आम्हाला तुम्ही मतदान करा असा जर हक्क गाजवत असेल तर समस्त लिंगायत बांधवांनी डॉक्टर उत्तम इंगोले यांना मतदान करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय बसव, जय शिवराय, जय मल्हार. धन्यवाद साहेब. या ठिकाणी हिंगोली लोकसभेचे उमेदवार मोहनदादा राठोड या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. त्यांनी 2 मिनिटात आपले मनोगत व्यक्त करावेत. सर्वप्रथम सर्व महामानवांना कोटी कोटी प्रणाम करतो. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय अंजलीताई आंबेडकर, आज पोटनिवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवार, आदर्श उमेदवार, ज्यांच्या नावामध्येच उत्तम आहे असा उत्तम उमेदवार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, ते डॉक्टर उत्तम इंगोलेजी आणि विचारपीठावरील सर्व मान्यवर भावांनो आणि बहिणींनो, प्रस्थापित लोक आपल्याला माणसं समजत नाही. जनावराची खरेदी विक्री होते, येणाऱ्या 3 दिवसांमध्ये त्यांची अशी एक धारणा झालेली आहे की आपण विकत घेणार आणि वंचितला 0 करणार. परंतु मी पूर्ण मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे की आज गरीब वंचित माणूस विकत स्वतःला विकायला तयार नाही. त्यांनी ठरवलेलं आहे की या वेळेस डॉक्टर उत्तम इंगोलेला निवडून आणायचं आहे. फक्त आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी घेणार आहोत एवढंच बाकी आहे असं माझं प्रामाणिक मत झालेलं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला उमेदवारी दिली आणि नांदेडचे जे उमेदवार होते ज्यांनी बाळासाहेबांचा विश्वासघात केला, बाबासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात केला असे यशपाल भिंगे, त्यांच्यापेक्षा मला 10,000 मतं जास्त मिळाली. मलाही फोन आलं, मलाही सांगितलं की तुमचंही पुनर्वसन करतो. म्हटलं तुमच्याकडे लाईन लागलेली आहे त्यांचं करा, मी स्वाभिमानी आहे, मी फुले आंबेडकरी विचाराचा आहे, मी विकल्या जाणारा नाही. माझ्या बांधवांनो, जर आपल्याला आपली गरिबी दूर करायची असेल, जर आपल्या मुलांना शिक्षण हवं असेल, जर आपल्याला सन्मानाने जीवन जगायचं असेल तर आपल्याला इथे एक दिवा लावण्याची संधी मिळालेली आहे. आपण हा दिवा लावणार आणि येणाऱ्या 2024 ला आपण इथे वंचिताची सत्ता आणणार एवढं तुमच्याकडून आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय फुले. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर अशोक भाऊ हिंगे पाटील, मराठवाडा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, मराठा समाजाचे नेते, यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावे. सर्व महामानवांना अभिवादन करून देगलूर बिलोरी पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवार आदरणीय डॉक्टर उत्तम कुमार इंगोलेजी यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेल्या आमच्या आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय अंजलीताई आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व राज्याचे नेते, काल बाळासाहेब आंबेडकरांची सभा झाली आणि आमच्या मराठवाड्यातून आलेल्या काही आम्हाला मित्रांनी आम्हाला सांगितलं, कालच्या बाळासाहेबांच्या सभेनं वंचित बहुजन आघाडीचा विजय हा निश्चित आहे याबद्दल आता कुणाच्या मनामध्ये शंका नाही.
आम्ही सकाळी फिरत असताना नाही ना इकडे बाजूला यायला लागलो अर्ध्या तासात नाही 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 दुसरी सभा कव्हर करायची हां अजून चालू आहे पण आपण 2 मिनिटे थांबलेलो आहोत हां बंद करायचं कधी पण असं त्याच्यामुळे कसं मेमरी वाचते हो हो दोन दिवसापासून या मतदारसंघामध्ये फिरत असताना गोरगरीब उपेक्षित वंचित लोकांच्या घरात जात असताना मराठा समाजाच्या घरामध्ये मी गेलो परिस्थिती ऐकून घेतली या मराठा समाजातल्या प्रस्थापित लोकांना ज्यावेळेस लोकसभेची आधी विधानसभेची निवडणूक येते त्याच वेळेस समाजाची आठवण येते अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्हाला प्रतिक्रिया मला ऐकायला मिळाली चर्चा होत असताना मी त्यांना सांगितलं मी मराठवाडा अध्यक्ष आहे सर्वसामान्य घरामध्ये जन्मलेलो माझा बाप आमदार नाही खासदार नाही पण 1999 ते 2015 पर्यंत त्या काँग्रेसच्या अशोक चव्हाणासोबत काम केलं पण त्या अशोक चव्हाणाने आम्हाला कधी जिल्हाध्यक्ष होऊ दिलं नाही कधी विधानसभेची उमेदवारी मला मिळू दिली नाही मी जिल्हा परिषद लढलो 1200 मताने पराभूत आता चव्हाण साहेबांना म्हणलं चव्हाण साहेब 15 वर्ष झाले मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे मला जिल्हाध्यक्ष करा मला विधानसभेची उमेदवारी द्या पण त्या प्रस्थापित लोकांना असं वाटलं हे सर्वसामान्य घरामध्ये जन्मलेल्या शेतकऱ्याचं पोरग जर मोठं झालं तर आपल्या पाहुण्या रावळाचं राजकारण काँग्रेसमध्ये हद्दपार होईल मला उमेदवार दिली नाही मला जिल्हाध्यक्ष पद दिलं नाही पण स्वतःला फुले शाहू आंबेडकरांचा कार्यकर्ता म्हणणारा मी कार्यकर्ता काँग्रेस सोडल्यानंतर कुठे गेला असेल ते सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पायापाशी गेलो आणि त्यांना सांगितलं साहेब आता तुम्ही आमचे नेते आहात वंचित उपेक्षित घटकाच्या तुम्ही आमचे नेते आहात तुम्ही तर आम्हाला न्याय देऊ शकतात साहेबाबरोबर प्रवेश केला साहेबांनी सांगितलं तू प्रवेश केलाय तुझं सगळं मी रेकॉर्ड त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि साहेबांनी मला बीड विधानसभेची उमेदवारी दिली 15,000 मतं मला मिळाली मला कुणाचं माझं नाव माहीत नव्हतं पण बाळासाहेब आंबेडकरांनी माझं नाव अख्ख्या बीडमध्ये नाही तर मराठवाड्यामध्ये केलं मराठवाडा वंचित बहुजन आघाडीचं अध्यक्ष बाळासाहेबांनी मला हे चव्हाण साहेब स्वतःला मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून घेत आहेत पण ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण द्यायची वेळ आली त्यावेळेस आज महाविकास आघाडी सरकारने कुठल्या प्रकारचा ठोस पुरावा कोर्टामध्ये सबमिट केला नाही गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं नाही ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा समाजासाठी आरक्षणाचा लढाई सुरू केली आरक्षणाला पाठिंबा जर कुणी दिला असेल तो आदरणीय सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेला आहे मग मुसलमानांचं आरक्षण असेल मराठा समाजाचं आरक्षण असेल एसटी ओबीसीचं राजकीय आरक्षण असेल किंवा भटक्याचं पद नोकरीतलं आरक्षण असेल या आरक्षणासाठी कुणाचा आधार वाटत असेल तो आदरणीय सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा आहे अशा माणसाचे हात बळकट करायचे असतील आपला आवाज जर त्या विधानमंडळ विधिमंडळामध्ये पाठवायचा असेल तर येणाऱ्या 30 तारखेला कुठलाही विचार करू नका काल साहेब म्हणले त्या चव्हाणाचं काहीतरी पोतड बितड येईल ते हरामचे पैसे आपल्या कष्टाचे पैसे आहेत काय करायचं करा पण 30 तारखेला आमचे उच्च शिक्षित सुसंस्कृत ज्याला कुठे डाग नाही हमारा आमचं काय म्हणतात उमेदवार चारित्र्य संपन्न आहे सुशिक्षित आहे डॉक्टर आहे कुणाचं वाटोळं केलं नाही घराघरामध्ये भांडणं लावले नाहीत रीतीची तस्करी केली नाही वाळूची तस्करी केली नाही कुठं भ्रष्टाचार केला नाही एक चांगला सज्जन माणूस बाळासाहेबांनी तुमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी डॉक्टर उत्तम कुमार इंगोले दिलाय त्यालाच विजय करा एवढी या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय भवानी जय शिवराय धन्यवाद हिंगे पाटील या ठिकाणी चिमणापुरे चंद्रशेखर गंगाधर कांबळे यांनी मेहनत घेतलेली आहे चंद्रकांत कुडकेंनी सुद्धा धन्यवाद यानंतर सविताताई मुंडे वंजारी समाजाचे नेते आहेत
प्रदेश उपाध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे, यांनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजायच्या आहेत सर्वांनी। सर्वप्रथम सर्व महामानवांना अभिवादन। थोडं खाली घ्या। देगलूर पिलोरीच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार उत्तम इंगोले साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्त आज कार्यक्रमाला उपस्थित आपल्या आदरणीय अंजलिताई आंबेडकर, अशोक भाऊ, अमित भाऊ भुळगर, सिद्धार्थ भाऊ, सर्वच राज्य कार्यकारिणी, उपस्थित मंचकारावरील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, समोर बसलेल्या महिला आणि बंधू भगिनींनो, आज आपण उत्तम डॉक्टर उत्तम इंगोले यांच्या प्रचारासाठी मंचकार सर्वच समाजाच्या नेत्यांचे भाषण ऐकले। आत्ताच अशोक भाऊने सांगितलं तसं प्रस्थापितांना उमेदवार असतात, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बीजेपी, ज्या घरात आमदार आहे त्याच घरात उमेदवार जातात। तसंच सिंदखेड राजामध्ये सुद्धा पूर्णच प्रस्थापितांच्या घरी उमेदवार जातात। आणि मी सुद्धा इंगे साहेबासारखं एक वंचित घटकामध्ये महिला वर्ग येतोय आणि महिला वर्गानेही कुठं जिजाऊच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करावं असं अंजलिताईला आणि रेखाताईला वाटलं आणि त्यांनी मला उमेदवारी दिली। आणि 15 दिवसाच्या फरकात 40,000 मतदान घेऊन सिंदखेड राजामध्ये प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकली, तिथे सुद्धा अशीच लढत झाली। शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक उमेदवार वंचित बहुजन आघाडीची आपल्यासोबत लढत धरत होता, पण आता उदाहरण सांगते इथं तसं होऊ नये, कारण आता विरोधी पक्षच राहिला नाही, विरोधी पक्षात बोलायलाच कुणी नाहीये। बाळासाहेब सोडले तर विरोधी पक्षात बोलणार कुणी नाही, कारण दो सगळे सत्तेत बसून खायचं काम करून राहिले, तर तुमच्या आमच्यासाठी भांडणार कोण? आता महिला वर्गामधून सांगायचं म्हणजे आत्ताच झालेल्या इथल्या दलित वर्गावर अत्याचार जे होतात त्याच्यासाठी भांडायल कोणी? पण स्वाभिमानी महिला, आज तुम्ही इथे आहात, उद्यापासून पैशाचा पाऊस पडेल। माझ्या मतदारसंघाचं एक उदाहरण सांगते, महिलांकडे राज्यमंत्र्याचे लोक पैसे घेऊन गेले, पैसे घेऊन मतदान करणारा आता स्वाभिमान विकणारा वर्ग राहिलेला नाहीये। त्यांनी पैसे घरी गेल्यानंतर एकच सांगितलं, तुम्ही आम्हाला 500 देताय, आम्ही तुम्हाला 1,000 देतोय, आतापर्यंत आम्ही तुम्हाला मतदान करत आलोय, फक्त तुम्ही आता समाज म्हणून नाही तर आम्हाला मतदान करा, आमच्या बाळासाहेबांना मतदान करा असं म्हणल्यानंतर त्यांचे तोंड एवढुशे झाले। आपलं संघटन पाहून त्यांच्या पायाखालची जमीन जर सरकायला लागली असेल तर आपण 2 दिवसात आपल्या उमेदवाराला उंचीवर न्यायचं की खाली आणायचं? काही ठिकाणी उंचीवर नेण्याच्या ऐवजी खाली आणायचे प्रकार होतात, पण तो देगलूर बिलोरीमध्ये होऊ देऊ नका, कारण या निवडणुकीवर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि या निवडणुकीनंतर पूर्ण महाराष्ट्रावर वंचित बहुजन आघाडीचा पगडा पडल्याशिवाय राहणार नाही। आणि ओबीसीसाठी, सगळ्याच समाजासाठी, एकाच समाजासाठी म्हणणार नाही, जर आरक्षणासाठी कोणी लढत असेल तर ते बाळासाहेब आंबेडकरच आहे, त्यांच्याकडनंच आदरानं लोक पाहत आहे। प्रत्येक समाजामध्ये आज एकच विचार आहे, या मंचावर प्रत्येक समाजाचा मागे लढलेला उमेदवार बसलेला आहे आणि त्याच्यामध्ये एकच आस्था आहे की आता फक्त बाळासाहेब आणि बाळासाहेबच आपल्याला न्याय देऊ शकतात। म्हणून तुम्ही बाळासाहेबाच्या पाठीशी आज एका विचारानं उभे राहा, तुमच्या बरोबर एका महिलेबरोबर 10-10 माणसं, मी जे उदाहरण सांगितलं तसं जोडायचं काम करा। का नाही उत्तम भाऊ इंगोले इथे निवडून येणार? 100% विजय आपलाच आहे उद्याचा, आणि विजयाचा गुलाल घेऊन आपण एवढंच बसायचं? एक उदाहरण देते ताई आणि माझं भाषण संपवते। माझ्या मतदारसंघात 150-200 अशा एससी मतदाराचं बहुल होतं आणि त्यांच्या पोरांच्या वडील प्रत्येक पक्षात होता, बीजेपीमध्ये होता, राष्ट्रवादीत होता, सगळ्याच पक्षात, पण मुलांनी एकी केली की यावेळेस फक्त बाळासाहेबांचंच काम करायचं। वडिलांचे मोबाईल जवळ घेऊन ठेवले आणि 10 वाजेच्या आताच रॅली काढली आणि बाळासाहेबांना मतदान करून घरी येऊन बापाजवळ मोबाईल दिले। आता कोणाही पक्षाचं काम करा, आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला फक्त आमचं मतदान हे बाळासाहेबाच्या विचाराला द्यायचं आहे आणि बाळासाहेबाच्या उमेदवाराला द्यायचं आहे। त्या उमेदवाराची कधी जात पाहिल्या जात नसती, ते विचाराचं मतदान असतं आणि ते द्यायचं असतं।
या जर उदाहरणाने तुम्ही एक वाजेच्या आज जर डॉक्टर उत्तम इंगोलेला मतदान करून मोकळे झाले तर गुलाल उद्या तुमचाच आहे असं समजा. आपला उमेदवार निवडून आलेला आहे, फक्त एक मुठीनं तेवढा विचार करा. महिला भगिनी इथं बहुतच आहे, त्यांनी एकच विचार करा की आपल्या बरोबर 10 जणी घेऊन जाऊन मतदान करून येऊन घरी बसायचं. नंतर आपला विजय हा निश्चित आहे आणि विजय आपल्या डॉक्टर साहेबाचाच असणार आहे, कारण कष्टाचा पैसा जो माणूस खर्च करतो त्याच्या घरी हा विजय येतच असतो. कष्टाच्या पैशाच्याच घरी विजय आणायचा आहे. आपला एक आमदार वंचित बहुजन आघाडीचा आपल्याला विधिमंडळात नेऊन पोहोचवायचा आहे, कारण ताईलाही आपल्याला वेळ द्यायचा आहे. माझे 2 शब्द संपवते, जय भीम, जय भारत, जय भगवान. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी चेतन गांगुर्डे आणि अक्षय बनसोडे व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे सर यांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. अंजलीताई आंबेडकर यांना रेल्वेने पुन्हा पुण्याला जायचं आहे, त्यामुळे मी जास्त वेळ न घेता कमी वेळेत बोलणार आणि माझ्यानंतरच्या वक्त्यांनी कमीत कमी वेळेमध्ये बोलावं, जेणेकरून अंजलीताईंना जास्तीत जास्त वेळ आपल्याशी संवाद साधता यावा. त्यामुळे दोस्तो, देगलूर बिलोलीच्या मतदारांनी जे आता 60-70 पोहोचले असतील, त्यांनी अगदी शंकरराव चव्हाणांपासूनचा काँग्रेसचा काळ अनुभवलेला असेल. या बापबेट्यांच्या घरामध्ये 3 वेळा मुख्यमंत्री पद आलं. एकदा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, 2 अशोकराव मुख्यमंत्री होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामधला आमदार हा कोरोनाने मृत्यू पावतो. इथे आरोग्य व्यवस्था या मुख्यमंत्री काळात यांना करता आली नाही. स्वतःला जेव्हा कोरोना झाला तेव्हा उपचारासाठी हे मुंबई गाठतात. आता तुमच्यापैकी अशा लोकांनी हात वर करा की ज्याच्या घरात जर कोणाला कोरोना झाला, आजार झाला, तर त्याच्याकडे बक्कळ पैसे तो मुंबईला नेऊन पुण्याला नेऊन उपचार करू शकतो. अशा माणसाने हात वर करा. आहे तुमच्याकडे पैसे माणसाला मुंबईला पुण्याला न्यायला? नाही. अशोक चव्हाण तुमच्या घरच्या माणसाला मुंबईला नेतोय का? नाही. मग काय करतो अशोक चव्हाण मुख्यमंत्री बनून? तुम्हाला आम्हाला आपल्यासारख्या सामान्य माणसाला इथेच मारायला ठेवतोय. रस्ते सुधारणार नाही, पाणी देणार नाही, शाळेची व्यवस्था असणार नाही, दवाखाने मिळणार नाही, मात्र दरवेळेला येणार, भावनिक करणार, माझ्यावर एकट्यावर हल्ला होतोय म्हणणार, सहानुभूती घेणार, मतदान घेणार आणि निवडून आल्यानंतर फक्त टक्केवारीचं राजकारण करणार. असा टक्केवारीवाला मुख्यमंत्री आमदार खासदार आता जर दारात आला तर त्याच्यासाठी काय करायचं ते शिवभाऊनं सांगितलंय. जोडा हातात घ्यायचा आणि मग विचारायचं की आजपर्यंत काय केलं त्याचा हिशोब आमच्या समोर. आजपर्यंत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी 95 पासूनचा काळ घेतला तर आजपर्यंत हे सगळे पक्ष आलटून पालटून सत्तेमध्ये होते. सत्तेत असताना यांनी कधी रस्ते बनवले नाही, यांनी कधी शाळा वाढवल्या नाही, यांनी स्वतःच्या संस्था वाढवल्या आणि त्या संस्थांच्या फी वाढवल्या. आज लेकराला जर नर्सरी टाकायचं असेल तर 50,000 पासून 1 लाखापर्यंत फी मागितली जाते. गोरगरीब जनता ज्यांचा हातावर पोटे त्यांनी लेकरं शिकवायची कशी? जर लेकरू शिकलं नाही तर ते व्यवस्थेत जाणार कसं? म्हणजे पुन्हा एकदा ग्रामीण भागातल्या लोकांना, शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचं आणि त्यांना गुलाम बनवण्याचा डाव यांनी आखलेला आहे. हे लोकप्रतिनिधी राहिलेले नाहीये, यांना लोकांशी काही देणं घेणं राहिलेलं नाहीये. हे टक्केवारीवाले झालेले आहेत, हे दलाल झालेले आहेत. यांना फक्त दलाली कळते, यांना टक्केवारी कळते, यांना रस्ते उकडून खायला, डांबर खायला कळतं. याच जिल्ह्यातल्या कृष्णूर ठिकाणी झालेला धान्य घोटाळा आठवा. सर्वसामान्य जनतेचा 2 रुपये किलोनं मिळणारं धान्य तिथं नेतात आणि विक्रेत्यांना विकतात, व्यापाऱ्यांना विकतात. तर यावरून एक लक्षात घ्या, आजपर्यंत यांनी काही केलं नाही आणि आता यांचा आमदार तुम्ही निवडून दिला तरी भविष्यात हे काही करणार नाही. मग तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुमच्या लेकरांना चांगली शाळा हवी आहे का त्याला शाळा सोडून असंच तुकाऱ्या करायला सोडायचं आहे. तुमच्या घरातल्या माणसाला चांगल्या आरोग्य सुविधा मिळायला पाहिजे की त्याला तसंच तुम्हाला मारायचंय. तुम्हाला प्रवास करताना चांगला रस्ता पाहिजे, चांगलं प्यायचं पाणी मिळायला पाहिजे की तुम्हाला तसंच खितपत प्रवास करायचा आहे. मग तुम्ही जर का ठरवलं असेल की तुम्हाला चांगलं वातावरण हवं, या ठिकाणी विकास झाला पाहिजे, तर तुमच्या समस्या जाणणारा तुमच्यातला माणूस हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि ते म्हणजे डॉक्टर इंगोले, ज्याला तुमचे प्रश्न करता, जो तुमच्यासाठी 24 तास अहोरात्र झटत आलेला आहे, गेली 18 वर्ष इथे प्रॅक्टिस करतायत, रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही, कधी पैशाची अपेक्षा केली नाही. पैसे नसतील तर त्याला भाड्याचे पैसे देऊन सुद्धा त्या उपचार करून त्यांनी पाठवलेली माणसं या मतदारसंघात आम्हाला भेटतायत गावागावांमध्ये. त्यामुळे असा देव माणूस असलेला डॉक्टर आपला प्रतिनिधी असला पाहिजे, आपला आमदार असला पाहिजे. नाही ठरवा 3 नंबरवरती. किती? 3. 1 सोडून द्यायचा, 2 सोडून द्यायचा, 3 नंबरचं बटन डोळे झाकून दाबायचं. Thank you.
फक्त गॅस सिलेंडर वरती मतदान गेलं पाहिजे, बाकी कुठे जाता कामा नये। यानंतर कुठल्याही दलालांना, यानंतर कुठल्याही टक्केवारीवाल्यांना आपलं मतदान जाणार नाही। आपलं मतदान आपल्या हक्काच्या माणसाला, आपल्या डॉक्टर हिंगोलेला जाईल, एवढी खात्री मनाशी बाळगा। सकाळी उठल्या पहिले घरातल्या माणसांना काढा, मतदान करून या, आणि निवांत मग बाकी आपल्या परिसरातील लोकांना सांगायचं की तिथे जायचं, कुणाच्याही गाडीत बसून जा, कुणाकडनंही पैसे घ्या, काहीही करा, पण मतदान मात्र फक्त गॅस सिलेंडरला करा, एवढी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद, जय हिंद। धन्यवाद साहेब। या ठिकाणी यानंतर राजेंद्र पातोडे सर, युवा आघाडी प्रदेश महासचिव, वंचित बहुजन आघाडी। नांदेड जिल्ह्याची या ठिकाणी प्रदेश प्रवक्ते वंचित बहुजन आघाडीचे आणि मुस्लिम समाजाचे नेते महाराष्ट्राचे फारूक अहमद सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे। देगलूर बिलोली पोटनिवडणुकीच्या डॉक्टर उत्तम इंगोले यांच्या प्रचारासाठी आयोजित आजच्या या प्रचार सभेचे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय अंजलिताई आंबेडकरजी, सन्माननीय मंचावर उपस्थित सर्व नेतेगण, आपले सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार किंबहुना भावी आमदार डॉक्टर उत्तम इंगोलेजी, इथं उपस्थित सर्व वेगवेगळ्या समाज व वेगवेगळ्या समूहातून जमा झालेल्या बिलोलीच्या सगळ्या बहादर मतदार बंधूंनो आणि भगिनींनो, माझ्यापूर्वी आपल्या समोर वेगवेगळ्या समूहाचे प्रतिनिधी करणारे वेगवेगळे उमेदवार इथे आलेले, वेगवेगळे आपले नेते इथे आलेले आहेत, आणि त्यांनी सांगितलं की आज जर सगळ्या छोट्या छोट्या जाती समूहाला, सर्व धर्माच्या लोकांना एक साथ घेऊन सगळ्या वंचितांना न्याय देण्याचं काम जर या देशामध्ये, या राज्यामध्ये कोणी करत असेल, तर ते फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात, दुसरा कोणता नेता करू शकत नाही। बंधू भगिनींनो, आपण पाहिलं धर्माधर्मामध्ये वाद लावत आहेत, जाती जातीमध्ये तेढ लावत आहे, आपल्याला हिंदू मुस्लिम करून, कधी जात आणि पोट जातीचं राजकारण करून समाज समाजामध्ये फूट पाडण्याचं काम या काँग्रेस आणि भाजप सारख्या विषारी पक्ष करत आहेत। म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक होण्याची गरज आहे, आणि आपल्याला समाजामधल्या चांगल्या लोकांना राजकीयांच्या माध्यमातून आपल्या समूहाचा प्रतिनिधित्व करणं गरजेचं आहे। हीच बाब ओळखून आदरणीय बाळासाहेबांनी वेगवेगळ्या समूहांना उमेदवाऱ्या दिल्या होत्या की निवडून येऊन आमदार खासदार होतील, आणि समजा निवडून आले नाही तरी समाजाचे स्वच्छ चरित्राचे नेते होतील। आपण पाहिलं धनगर समाजाच्या एका प्राध्यापक माणसाला आदरणीय बाळासाहेबांनी संधी दिली, 2.25 लाख मतदान या जिल्ह्यातील तमाम वंचित बंधू आणि भगिनींनी दिलं, आपापल्या खिशातून मदत घेऊन मतदान केलं, त्याला नेता बनवण्याचं काम केलं होतं। आणि त्याच्यापेक्षाही मोहन राठोड नावाच्या बंजारा समाजाच्या एक सुशिक्षित असलेल्या अधिकारी राहिलेल्या एक चांगल्या स्वच्छ चरित्राच्या या व्यक्तीलाही बाळासाहेबांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून संधी दिली, आणि चक्क 2 लाखाच्या जवळ मतदान आमच्या मोहन राठोड यांनी घेतला। त्या प्राध्यापकापेक्षाही 10,000 जास्त मतदान घेऊनही मोहन राठोड यांना संधी आली होती। त्यांनाही फोन आला होता की आम्ही तुम्हाला काहीतरी देऊत बा, महामंडळावर घेऊत, आमदारकी फामदारकी देऊत, परंतु त्या माणसानं सांगितलं की आदरणीय बाळासाहेबांनी बंजारा समाजाला इतकी मोठी संधी दिली होती, मी बाळासाहेबाच्या पाठीमध्ये खंजर मारणार नाही, आणि समाजाचं कल्याण हे आमदारकीपेक्षा मोठं आहे। त्यानंतर आपण पाहिलं आता शिवर्ण रंगले म्हणाले लिंगायत समाजाला या जिल्ह्यामध्ये फक्त जिल्हा परिषदेपुरतं मर्यादित केलं, तेही तिकीट द्यायचं आणि आपलेच माणसं लावून त्यांना पाळायचं काम या जिल्ह्यामधल्या काँग्रेस आणि बीजेपीच्या नेत्यांनी केलेलं आहे। अशोक चव्हाणाला, चिखलीकरांना लिंगायत समाजाचे कोणत्याही लोकांचं नेतृत्व, राजकारण डेव्हलप होऊ द्यायचं नाही आहे, त्यामुळं त्यांनी कधी विधानसभा लोकसभेला आजपर्यंत लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही। नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड आणि लोहा कंधारमधून 2 लिंगायत समाजाच्या बांधवांना उमेदवारी देण्याचं काम जर कोणी केलं, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी केलेलं आहे। सगळ्या समाजानं संधी दिली, गोल्ला गोलेवार समाज मोठ्या संख्येनं राहतो, परंतु गोल्ला गोलेवार समाजाला फक्त आपल्या दारापर्यंत ठेवायचं आणि त्यांचा सतरंजा उचला आंदोलन करायला लावायचं, त्या पलीकडे कोणताही प्रतिनिधित्व देण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केलं नाही। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी भोकरमधून एका गोल्ला गोलेवार तरुणाला
समाजाला संधी दिली आणि गोला गोलेवार समाजाचा राजकारण्या क्षितिजावर एक ठसा उमटवण्याचं कामही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. या नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्या 30 वर्षांमध्ये 4 फारुख पाशा नावाचे आमदार 3 निवडणूक जिंकून 1 एमएलसी निवडून आले होते. प्राध्यापक नूरुल्ला खान हे निवडणूक निवडून 1 मुसलमानांचे आमदार झाले होते. स्वातंत्र्यानंतरच्या 70 पैकी 30 वर्षामध्ये 5-5 मुसलमानाला आमदारकी होती. जेव्हापासून अशोक चव्हाणांनी राजकारणाची धुरा हातात घेतली या 40 वर्षामध्ये अशोक चव्हाणांनी मुसलमानांना आमदार खासदार बनवणं दूर, त्यांना विधानसभे लोकसभेची साधी उमेदवारी दिलेली नाही आहे. त्यामुळं मी मित्रांनो मला सांगायचं आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी फारुख अहमदला नांदेड दक्षिणमधून विधानसभेची उमेदवारी दिली आणि मोठ्या मतदान घेऊन काही फरकानं माझी सीट पडली. परंतु मुसलमान असो, लिंगायत असो, गोल्लागोलेवार असो, धनगर असो, माडी असो, कोळी असो, कोणताही बंजारा असो, वंजारी असो, सगळ्या समूह घटकांना प्रतिनिधित्व देण्याचं काम जे राजकारण करतोय तोच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित संविधान अनुकूल राष्ट्र निर्माण करण्यासाठी योगदान करणार आहे आणि ते केवळ बाळासाहेब आंबेडकर करू शकतात. आणि जेव्हा बाळासाहेब आंबेडकर मुसलमानाला उमेदवारी, लिंगायताला उमेदवारी, गोल्लागोलेवाला उमेदवारी, बंजाऱ्याला वंजाऱ्याला सगळ्यांना उमेदवारी देतात, बाळासाहेबांच्या मनावर सर्व वंचित घटक आपापल्या या उमेदवारांना बाळासाहेबांचे उमेदवार आहे म्हणून मोठ्या संख्येनं बौद्ध समाज मतदान करतो, मोठ्या संख्येनं मातंग समाज मतदान करतो, मोठ्या संख्येनं वंचित घटक मतदान करतात. अरे आम्ही घेतलेल्या उमेदवाराचं पान फेडण्यासाठी आता आमच्या सगळ्यांच्या समाजानं वंचित बहुजन आघाडीच्या बौद्ध बांधवाला डॉक्टर उत्तम इंगोलेला मतदान केलं पाहिजे. एकमेकाला मतदान आपण करणं गेलो तर आपण एकमेकाला निवडून आणू शकत नाही आणि याचाच फायदा घेऊन आपल्यामध्ये फूट पाडण्याचं राजकारण काँग्रेस आणि बीजेपी मिळून करत आहे. जर आपल्याला ही पद्धत बदलायची आहे, आपल्यासाठी धावून येणारा कोण आहे त्यांना मोठा करायचा आहे, एकमेकासोबत आपल्याला बंधुत्वाचे संबंध वाढवावे लागतील, एकमेकासोबतचे व्यवहार वाढवावे लागतील, एकमेकासोबत उठणं बसणं करावं लागेल, एकमेकाला उमेदवार एकमेकाला मतदान करावं लागणार. जेव्हा असे लोकशाहीला मानणारे सर्व घटक एका ठिकाणी येतात तर आपण काँग्रेसला तर हरवू शकतो, या बीजेपीला सुद्धा हरवू शकतो आणि मोदी राज शारा या देशामधून उकडून फेकू शकतो. मित्रांनो आता शिवाभाऊंनी सांगितलं जेव्हा आमच्या मातंग चिमुकली बहिणीवर अत्याचार होतो, बिलोलीमध्ये होतो, शंकरनगरमध्ये होतो, तेव्हा कोणताही काँग्रेसचा पुढारी धावून येत नाही, तेव्हा कोणताही भाजपचा नेता धावून येत नाही. अरे इथं पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नव्हता तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिवांनी वंचितच्या तालुकाध्यक्षाला घेऊन घेराव घातला, तेव्हा आम्ही बिलोलीमध्ये गुन्हा दाखल करायला भाग पाडलो. जेव्हा संकट येतात तेव्हा वंचितचाच कार्यकर्ता धावून येतो, जेव्हा तुमच्यावर काही मुसीबत येते वंचितचाच माणूस धावून येतो. इथं एका कुरेशी साहेबाच्या घरावर हल्ला झाला, कोणताही काँग्रेसचा पुढारी आला नाही. मुसलमानांना माझा प्रश्न आहे, काँग्रेसला तुम्ही मतदान देता बीजेपीला थांबवायचं आहे म्हणून, अरे जेव्हा तुमच्यावर हल्ले होतात तेव्हा या काँग्रेसचे नेते तुम्हाला बचावासाठी येत नाही, तेव्हा तुमच्यासाठी भेटायला येणारा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भेटणारा जर कोणी व्यक्ती होता, डॉक्टर उत्तम इंगोले होते, जे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं की धर्म जात नाही, अन्याय जर तुम्ही करत असाल, एकाची बाजू घेत असाल, सत्याची बाजू सोडत असाल तर वंचित बहुजन आघाडी अशा वंचित समाजांना एकाकी पडू देणार नाही आणि त्यांच्या सोबत उभं राहील, हे बोलण्याचं बळ डॉक्टर उत्तम इंगोलेमध्ये आहे आणि असा एक सुशिक्षित MBBS MD केलेला उमेदवार आपल्याकडे आहे. शेवटचं सांगतो, इथं अनेक उदाहरणं दिले, कारंजाचे वंचितचे नगराध्यक्ष ढोके साहेब म्हणाले की नागनाथ सापनाथ आहेत, काँग्रेस साप आहे, विषारी आहे, बीजेपी नाग आहे, जास्त विषारी आहे. परंतु यंदा तुमच्या समोर काँग्रेसनं दिलेला उमेदवार हा अल्पशिक्षित आहे, 12 डिग्री काढलेला माणूस आहे आणि अशा उमेदवाराला समोर ठेवून फक्त याचा फायदा घेण्याचा पाप अशोक चव्हाण आणि राजूरकर करत आहे. म्हणून 3 विषारी आहेत, 3 विषारी जनावरापासून सावध राहा, 1 सापनाथ आहे, 2 नागनाथ आहे, 3 अमरनाथ आहे, या 3 सापापासून सावध राहा. आणि हे 3 समाजाला डसणारे विषारी आहेत आणि या समाजाला जर त्यांनी डसलं तर यांचं विष काढण्यासाठी सर्पतज्ञ विषारी जनावरांचा विष उतरवण्याची
ताकत असलेले डॉक्टर उत्तम इंगोले शिवाय एक उत्तम पर्याय आपल्याला दुसरा कोणताही नाही। म्हणून आपला उमेदवार उत्तम नाव असला, परंतु उत्तम नाव असला तरी सर्व उमेदवारांमध्ये सर्वोत्तम आहे आणि असाच उमेदवार निवडून गेला पाहिजे, यासाठी भरभरून मतदान करायचं आहे। कोणाच्या बहकाव्यामध्ये येऊ नका। बेईमानीचा पैसा कोणी देत असेल तर घेऊन टाका। बेईमानीचा पैसा आहे ते, आपल्या टॅक्सचा पैसा आहे ते, बेईमानीचा पैसा घ्यायचा, परंतु बेईमानीच्या पैशाला इमानदारीनं मतदान करायचं नाही, पाप लागते। बेईमानीचे पैसे देऊन बेईमान व्हायचं, बेईमानांना बेईमान होणे हे इमानदाराचं लक्षण आहे। म्हणून बेईमानीचा पैसा आला तरी घेऊन टाका, परंतु मतदान त्यांना नाही, मतदान फक्त आणि फक्त गॅस सिलेंडर निशाणीला करायचं आहे। तिसरा बटन गॅस सिलेंडर, या गॅस सिलेंडरला निवडून आणा आणि या देशामध्ये या राज्यामध्ये एक नवीन प्रवाह परिवर्तनाची दिशा द्या, एवढी विनंती करतो, रजा घेतो। धन्यवाद। जय भीम, जय भीम, अल्लाह हाफिज। धन्यवाद साहेब। फारुख सरांनी अत्यंत मार्मिक शब्दात या ठिकाणी संबोधित केलेला आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे विश्वासू असलेले या ठिकाणी फारुख सरांनी मार्गदर्शन केलेले आहेत। यानंतर अमित भाई भुईगोळ औरंगाबाद। वेळ वेळ नाही, वेळ वेळ संपला, वेळ आहे। अशोक भाऊ सोनोने यानंतर मार्गदर्शन करतो। शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला तिरवा वंदन करतो। आजच्या या प्रचार सभेला उपस्थित आमच्या मातोश्री अंजलीताई आंबेडकर आणि ज्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून, शहरातून, ग्रामीण भागातून आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माता भगिनी बालमित्रांनो आणि माझ्या पत्रकार बांधवांनो, आता उरलेली आहे 3 दिवस। या 3 दिवसामध्ये आम्हाला आमच्या मताचं रक्षण करायचं आहे। रक्षण कसं करायचं आहे? जसं आम्ही आमच्या लहान मुलीचं रक्षण करतो, लहानपणापासून तिची काळजी आई घेते, भाऊ घेते, बाप घेते, काका घेते, आणि जशी ते तरुण होते शिक्षण घेते, तिच्या साठी एखादं चांगलं स्थळ योग्य ठिकाणी, तो सर्व्हिसवर आहे काय, गव्हर्नमेंट सर्वंट आहे काय, त्याला काही व्यसन आहे काय, या सगळ्या गोष्टीची इन्क्वायरी करतो आणि नंतरच त्या मुलीला आम्ही तिथं संबंध करतो। तसंच असा हा संबंध आहे। अनेक लोक उभे आहेत, मी कुणाला नाव घेणार नाही, मोठं करणार नाही। अनेक लोक उभे आहेत, मतदान हा पवित्र दान आहे, हे दान कुणाला करायचं आहे? जसं आम्ही आमच्या मुलीसाठी वर शोधतो, जशी तिची काळजी घेतो, जसा भाऊ जीवाचं रान करून की माझ्या बहिणीकडं जर कोणी तिरक्या डोळ्याने पाहिलं तर त्याचा डोळा काढून फेकण्याची ताकद त्या भावामध्ये असते, इतकी ताकद त्या भावामध्ये, बापामध्ये, काकामध्ये असते। तितकं रक्षण मताचं करा। 3 दिवस राहिलेले आहेत, 3 दिवस हे रात्र वैराची आहे, हे धनशक्ती आणि जनशक्तीची लढाई आहे। एकीकडे या मतदारसंघाचा विकास करणारा व्यक्ती आहे, या मतदारसंघाची आरोग्याची काळजी घेणारा व्यक्ती आहे, या मतदारसंघाच्या जितक्या काही मूलभूत सुविधा आहे त्या सोडून देण्याची क्षमता आहे, चरित्रवान आहे, शीलवान आहे। सगळ्यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन केलं। आता आम्हाला 3 दिवस आमच्या मताचं रक्षण करून योग्य माणसाला मतदान करायचं आहे। कोणाला मतदान कर सांग, कोणाला मतदान करता सांगायचं, आवाज करून। मी आणि माझा परिवार, माझा मित्र परिवार, जे घरी बसलेले आहेत ते, जे बाहेरगावी आहेत ते, सगळ्यांना सांगा की 30 तारखेला सिलेंडरच्या समोरचं बटन दाबून रेकॉर्ड ब्रेक मताने उत्तमरावजी
इंगोलेला विजय करा आणि बाळासाहेब आंबेडकरांना चांगला प्रेझेंट द्या। माझ्या बांधवांनो, जसं आम्ही आमच्या मताचं 3 दिवस रक्षण करायचं आहे, इंगोले साहेब मला विश्वास आहे, मला विश्वास आहे या समाजाला, या बहुजन समाजाला, या 18 पकड जातीला कोणी माहीत चालणार विकत घेऊ शकत नाही। हे सर्व मतदार राजे, हे कार्यकर्ते जीवाचं रान करून रात्रंदिवस कशाचे पैसे नष्ट करून इंगोले साहेबाच्या प्रचारासाठी संपूर्ण जिल्ह्यातून महाराष्ट्रातून आलेले आहेत। या मतदाराला कोणी विकत घेऊ शकत नाही। जसं अकोल्याचा मतदार राजा आहे, बुलढाणा जिल्ह्याचा मतदार राजा आहे, जसा वाशिम जिल्ह्याचा मतदार राजा आहे, तेच स्पिरिट, तीच ताकद, तीच इमानदारी, तो स्वाभिमान आम्हाला या नांदेड जिल्ह्यामध्ये जागवण्यासाठी ही टीम आलेली आहे। तुम्हाला कोणी माहीत चालणार विकत घेऊ शकत नाही। मत विकणं म्हणजे काय आहे हो? मत विकणं म्हणजे आपली इज्जत विकणं आहे। आम्ही आमची इज्जत विकू देणार नाही। मत विकणं म्हणजे इज्जत विकणं आहे। हे आपल्या आई बहिणीपेक्षा याची जास्त काळजी करा आणि बघा मग चमत्कार घडतो की नाही घडत। चमत्कार घडणार आहे। या महाराष्ट्राचं लक्ष या विधानसभेवर आहे, या नांदेडवर आहे, म्हणून सगळ्यांचं लक्ष जिथं आहे तिथं आमचं सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे। मस्तीवाले म्हणतात खूप बाटेंगे पैसे, खूप पिलाएंगे दारू, खूप खिलाएंगे मटन और ये दबाएंगे हमारा बटन, असं होईन काय? आता बटन दाबीन सिलेंडर का सबको लोड दो, फारूक सर सबको लोड दो और सिलेंडर को ओढ़ दो, एक सबको लोड दो और सिलेंडर को ओढ़ दो। इतना मुस्लिम, इतना लिंगायत, इतना मातंग समाज, इतना बौद्ध समाज, धनगर समाज, वंजारा बंजारा पूर्ण टोटल समाज हा वंचित बहुजन आघाडीच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी जुळलेला आहे। याला कोणी माहिचालाल मॅनेज करू शकत नाही। कालची जी सभा झाली, ऐतिहासिक सभा झाली, इतिहासामध्ये नोंद करणारी सभा झाली, धगधगत्या उन्हामध्ये 3.5 तास बसणं हे फक्त वंचित बहुजन आघाडीचे मतदार करू शकतात, दुसरं कोणी करू शकत नाही। इमानदारीने सांगा, तुम्हाला इथं यायला गाडी दिली काय, पैसा दिला काय, का जेवण दिलं, काही दिलं नाही। हा वंचिताचा पक्ष आहे। इमान इमाने इतबारे, इमाने इतबारे, आपलं एक एक मत, एक एक मत संपूर्ण परिवाराचं, मित्र परिवाराचं, हे इंगोले साहेबाचं सिलेंडर याच्या समोरच बटन दाबलं पाहिजे। इथं माझी आई आहे, बहीण आहे, सगळ्यांना सांगा माउथ टू माउथ पब्लिक सिटी करा। ओ आमच्याकडे मोती आहेत, आमच्याकडे मोती आहेत, झाकलेली आहेत आणि यांचे काटेरी वांगे आहेत, त्याचं मार्केटिंग करतात ते। आम्हालाही आमच्या मोत्याचं मार्केटिंग करावं लागतात। बोलणाऱ्याची वांगे विकतात, न बोलणाऱ्याचे मोती सुद्धा विकल्या जात नाही। म्हणून आपल्याकडे चारित्र्य संपन्न आरोग्याची सेवा देणारे, कुठंही चारित्र्यावर डाग नाही, निष्कलंक असा व्यक्ती आहे जो, ज्याचं नाव आहे डॉक्टर उत्तमराव जी इंगोले, ज्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर। वंचित ओके, वंचिताला काय म्हटलं पाहिजे? मनू आज के छाती पर वंचितों का सिलेंडर। या जातीवाद्यांना धडा शिकवा, या जिल्ह्यातून, या मतदारसंघातून हद्दपार करा। हे विनंती करतो, धन्यवाद। धन्यवाद साहेब। या ठिकाणी मी अमित दादा भुईगोळ, वंचित बहुजन आघाडीचे नेते, औरंगाबादचे नेते या ठिकाणी आलेले आहेत। इंगोले साहेबांच्या प्रचार सभेला उपस्थित आदरणीय अंजलीताई आंबेडकर, मंचकावर उपस्थित सर्व पदाधिकारी, इथं जमलेल्या सर्व माझ्या मतदार
बंधु आणि भगिनींनो, आज या ठिकाणी मगाशी आम्ही गावामधून रॅली करून आलो, प्रचंड असा जोश या ठिकाणी आम्हाला या गावामध्ये दिसला। आजची सभा सुद्धा या ठिकाणी प्रचंड अशी ताकदीने मला या ठिकाणी दिसते। अनेक वेगवेगळ्यांनी वक्त्यांनी वेगवेगळी भाषणे केली, त्या ठिकाणी सांगण्यात आलं, परंतु मला या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा आधी भारी बहुजन महासंघामध्ये सुद्धा इथल्या प्रत्येक तळागाळातल्या माणसाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर, तर ते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेलं। वंचित बहुजन आघाडीचा आपण जर मागितलं, मागचा इतिहास जर बघितला, तर या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाच्या कोणत्याच आमच्या भगिनीला आजपर्यंत जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोणी बनवलं नाही। अकोल्यामध्ये सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदची अध्यक्ष जर कोणी बनवली असं तर ती आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी बनवलेली आहे। इथल्या धनगर समाजाच्या माणसाला जर खऱ्या अर्थानं कोणी आमदार बनवायचं काम केलं असं तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। इथल्या माळी समाजाच्या माणसाला खऱ्या अर्थानं कोणी आमदार करण्याचं काम जर केलं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय। मकरम पवार सारख्या माणसाला बाळासाहेब आंबेडकरांनी मंत्री केलंय। आणि या आमच्या नांदेडमध्ये एका आदिवासी समाजातल्या माणसाला आमदार करण्याचं काम हे फक्त बाळासाहेब आंबेडकरच करू शकता हे सगळ्याला माहिती आहे। आणि इथं जमलेल्या माझ्या तमाम माता भगिनी आणि बांधवांना मला सांगायचं, हे प्रस्थापित लोक ज्या ज्या वेळेस अन्याय अत्याचार करतात, आमच्या माता भगिनीवर अन्याय अत्याचार करतात, त्यावेळेस तुमच्यासाठी आमच्यासाठी बोलायला कोणी असतं? तर त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला बोलण्यासाठी आमच्या पाठीमागे उभ्या राहण्यासाठी कोणी नसतं। या महाराष्ट्रामध्ये खैरलांजेगी घडली, भीमा कोरेगाव घडलं, अत्यंत तुमच्या आमच्या माझ्या माता भगिनीवर हमले झाले, हल्ले झाले, परंतु त्यावेळेस सुद्धा आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। आणि म्हणून माझ्या माता भगिनीला माझ्या बांधवाला मला सांगायचं आहे की आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे उमेदवार दिलेले आहे डॉक्टर साहेब, त्या डॉक्टर साहेबाला येणाऱ्या 30 तारखेला आपल्याला प्रचंड मताने निवडून आणायचं आहे। आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र होऊन ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये आपण सर्वजण एकत्र होऊन आले, महाराष्ट्राचं चित्र ज्या वेळेस आम्ही बघितलं की सकाळी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजा केली, गौतम बुद्धाची पूजा केली, आणि सगळ्याच्या सगळ्या माझ्या माता भगिनी माझे बांधव सकाळी सकाळी तिथं मतदान देण्यासाठी त्या ठिकाणी गेले। त्याचप्रमाणे आज सुद्धा उद्याच्या येणाऱ्या 30 तारखेला सुद्धा डॉक्टर इंगोलेंसाठी आपण सर्वजण या ठिकाणी असणाऱ्या प्रस्थापितांना दाखवायचं आहे की आम्ही या ठिकाणी किती ताकदीने लढतोय। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सभा प्रचंड ताकदीची या ठिकाणी झाली, या ठिकाणी कोणाची सभा अशी झाली नाही, परंतु आपल्याला आपल्या माणसाला प्रचंड मताने निवडून आणायचं आहे। लोप देण्याचं काम उद्यापासून सुरू होईल, परंतु आता हा इथला असणारा समाज लोभासाठी आता आम कोणाच्या मागे जाणार नाही ही गोष्ट आता आपल्या सर्वांच्या लक्षात आलेली आहे। लोकसभा असेल, विधानसभा असेल, प्रचंड मताने वंचित बहुजन आघाडीला तुम्ही प्रचंड मतदान केलेलं आहे, परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे इथला असणारा मुस्लिम बांधव असेल, इथला असणारा माझा बहुजन बांधव असेल, इथणारा असणारा आमचा आदिवासी बांधव असेल, काय केलंय प्रस्थापित लोकांनी, काय केलंय बीजेपीने, काय केलंय? तर बीजेपीनं आणि काँग्रेसनं मिळून, मी नेहमी सांगतो काँग्रेस आणि बीजेपी ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहे। काय केलं काँग्रेसनं? 3 आघाडी सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आली, आमच्या बहुजन बांधवाचं राजकीय आरक्षण त्या ठिकाणी काढून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आमच्या काल परवाच्या हायकोर्टामध्ये आमच्या बांधवांच्या विरुद्धामध्ये ऍफिडेविट देण्याचं काम या 3 आघाडी सरकारने केलेलं आहे। भटक्या बांधवाच्या विरोधात त्या ठिकाणी ऍफिडेविट दिलेलं आहे। आणि म्हणून मला सांगायचं आहे की इथला असणारा तळागाळातला कोणताही व्यक्ती असू द्या,
छोटा असू द्या मोठा असू द्या छोटा छोटा जातीतला असू द्या त्या खऱ्या अर्थाने त्याला न्याय देण्याचं जर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जर कोणी काम करत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर करताय गेले अनेक वर्ष करताय आणि यापुढेही करत राहतील परंतु आपल्याला राजकीय जे गणित असतात त्यासाठी आपल्याला डॉक्टर इंगोले सरांना प्रचंड ताकदीनं प्रचंड मताने 30 तारखेला मतदान करून गॅस सिलेंडर पुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करायचं एवढं त्या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय भीम जय भारत. धन्यवाद साहेब. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर इंगोले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. वंचित बहुजन आघाडीचा इंगोले साहेब तू मागे मडो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा. मंचावर उपस्थित असलेल्या आदरणीय डॉक्टर अंजलिताई आंबेडकर, मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्रभरातून आलेले सर्व वंचित बहुजन आघाडीचे नेतागण, देगलूर आणि बिलोलीचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष आणि सर्व सर्कल प्रमुख, या बिलोलीमधून या ऐतिहासिक सभेसाठी जमलेले सर्व माझे भगिनी आणि बांधवांनो, देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक चालू आहे, ह्याची रणधुमाळी चालू आहे. काँग्रेस पक्ष आणि BJP वाले पक्ष दोघजणसुद्धा या ठिकाणी सभा घेत आहेत, देशभरामधले नेते आणता आहेत, परंतु आपण जर बघितलं असाल तर त्यांच्या सभेला कुठल्याही प्रकारचे कोणीही लोक दिसत नाही आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या ज्या ज्या ठिकाणी सभा होत आहेत त्या सभेसाठी प्रचंड प्रमाणामध्ये हा जनसमुदाय येतो आहे, सर्व समाजामधले लोक येत आहेत. बांधवांनो, माझ्याबद्दल आता सांगितलेलं आहे की सर्पदंशाचा डॉक्टर आहे, बरोबर आहे. गेल्या 15 वर्षापासून माझ्याकडं शेवटच्या क्षणाला जरी त्याचा श्वास गेला तरी सुद्धा मी असे पेशंट वाचवलेला आहे, ही फॅक्ट आहे. सर्व वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी प्रचंड प्रमाणामध्ये काम केलेलं आहे, त्या क्षेत्रामधली मला जाण आहे, शिक्षण क्षेत्रामधली मला जाण आहे. आपल्या बिलोलीमध्ये मुलींसाठी वसतिगृह 2017 मान्य झालेलं होतं. ते वसतिगृह BJP चे साबणे साहेब होते, परंतु त्यांनी जे वसतिगृह आलेलं असताना सुद्धा या बिलोलीमधल्या मुलींसाठी ते वसतिगृह त्यांनी ठेवू शकले नाही आणि ते वापस गेलं. अशा प्रकारचं ज्या गोष्टी आपल्या मतदारसंघामध्ये मंजूर झालेल्या आहेत त्या मंजूर झालेल्या सुद्धा गोष्टी हे प्रस्थापित पक्ष देत नाहीत तर हे करतात काय? लेंडीचं प्रकरण गेल्या 34 वर्षापासून तसंच पेंडिंग आहे. देगलूर बिलोली हा उपेक्षित घटक आहे. देगलूर बिलोली हा उपेक्षित आणि मागास समजला जाणारा तालुका आहे. या तालुक्यामध्ये जेव्हा नांदेडचे अशोकराव चव्हाण 2 मुख्यमंत्री असतात परंतु त्यांनी हे लेंडीच्या धरणाकडे लक्ष देत नसतील तर हे जाणून बुजून करतात. ही काय खूप मोठी अवघड गोष्ट नाही आहे, तरीसुद्धा यांची करण्याची मानसिकता नाही आहे. या ठिकाणी दंगे होतात, बिलोलीमध्ये दंगा लागलेला आहे, तर हे दंगे असेच होत नाहीत. या ठिकाणचे जे नगराध्यक्ष असतील, या काँग्रेस पक्षाचे जे नेते असतील, BJP चे जे नेते असतील, हे सर्व ठरवून दंगे करत राहतात आणि लोकांच्या मनामध्ये दहशत पसरवण्याचं काम करत आहेत. या बिलोलीच्या नगराध्यक्षावरती गुन्हे आहेत हे उघड आहे. उघड असताना सुद्धा त्यांनी जेलमध्ये नाही आहेत. असं का होत असेल की जेव्हा ज्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत, प्रूव्ह झालेले आहेत, असे लोक उजळ माथ्यानं फिरत आहेत, हे असं का होत आहे? कारण यांनी फक्त ह्याच गोष्टी करत असतात, दंगे माजवणे, भांडणं लावणे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणे आणि आपल्या संपत्तीचा गैरवापर करणे. आणि जेव्हा इलेक्शन्स येतात त्या टायमाला पैशाचा महापूर लावणे आणि निवडून येणे. संविधानिक पदावर राहणारे सर्व ह्याचे लोक आहेत, ह्यांना आपण निवडून देत असतो आणि निवडून गेल्यानंतर आपल्या
हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करायला पाहिजे, परंतु ते कुठेही होताना दिसत नाही। या ठिकाणी आतापर्यंत एवढे सारे मान्यवर बोललेले आहेत, हे एक विचाराची परंपरा आहे, हे आपल्या सोबत कधीही कुणाबद्दल काही वाईट बोलत नाही आहेत, हे फक्त समाजाला जोडण्याचं बोलत आहेत। आणि आपण सर्व वंचित बहुजन घटक हा जो आहे, तेली माळी साळी किंवा सर्वच्या सर्व हा बहुजन समाज, हा सर्वच्या सर्व सत्तेपासून समाजकारणापासून अर्थकारणापासून दूर गेलेला आहे। म्हणून या सर्व समाजाला जर वर आणायचं असेल तर आपल्याला यांच्या या वागण्यामधून यांच्या या बोलण्यामधून आपल्यामध्ये लक्षात आलेले असे आहे की राजकारणामध्ये जर पुढे जायचं असेल तर असे चारित्र्य संपन्न लोक हुशार लोक पुढे आले पाहिजे। परंतु आपण या भूलथापांना बळी पडत असतो आणि या भूलथापांना बळी पडल्याच्या नंतर आपल्याला त्यांनी वापर करतात आणि नंतर मग आपल्याला सतत रडत राहावं लागत राहतं। असे खूप सारे प्रकरण आहेत, या प्रकरणामुळं आपण आता याच्यामधून धडा घेतला पाहिजे आणि आपण आता ठरवलं पाहिजे की खरंच काँग्रेसचे लोक चांगले आहेत, बीजेपीचे लोक चांगले आहेत का वंचिताचे लोक चांगले आहेत, यांच्याकडे कुठल्याही प्रकारची नैतिकता राहिलेली नाही आहे। तुम्ही काँग्रेसच्या आमदाराला दोनदा निवडून दिलेलं आहे, बीजेपीचे सामनेला एकदा निवडून दिलेलं आहे, आपण सर्वांनी या दोघांनाही अनुभवलेलं आहे आणि आपल्या प्रतिक्रिया कशा प्रकारच्या आहेत त्यांच्याबद्दल। म्हणून माझं आपला सर्वांना एक आवाहन आहे की एकदा तुम्ही या 2.5 वर्षासाठी वंचित बहुजन आघाडीचा मी डॉक्टर उत्तम इंगोले याला तुम्ही अनुभवून बघा आणि या 2.5 वर्षाभरामध्ये आमदार कसा असतो हे मी आपल्याला दाखवून देईन। या दोघांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। या प्रचंड सभा, हा प्रचंड वैचारिक वारसा आणि हा उमेदवार, हे बघून त्यांना कुठल्याही प्रकारचं बोलायला जमत नाही। त्या दोघांच्याही पायाखालची वाळू आता सरकलेली आहे आणि समजा त्यांनी दोघे जण जर एकत्र आले तरी सुद्धा मला त्यांनी हरवू शकत नाही। म्हणून मी आपल्या बिलोलीकरांना आवाहन करतो की मित्रांनो, माझ्या माता भगिनींनो, येत्या 30 तारखेला वंचित बहुजन आघाडीची माझी निशाणी आहे गॅस सिलेंडरला, हे बटन दाबा आणि प्रचंड प्रमाणामध्ये निवडून आणा। आपले सर्वांचे आभार, धन्यवाद। धन्यवाद साहेब, नक्कीच 2 तारखेला इतिहास घडणार आहे साहेब, आणि या इतिहासाचे साक्षीदार या देगलूर बिलोली मतदारसंघातले इथं उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि माझे सर्व मतदार या ठिकाणी अनुभव घेणार आहेत। उपस्थित असलेले सर्व समाज बांधव, आपण या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या पत्नी आदरणीय अंजलीताई प्रकाश आंबेडकर मॅडमचं आपण आज या ठिकाणी भाषण ऐकण्यासाठी बसलात, खूप वेळापासून बसलात। मी या ठिकाणी निष्ठेमध्ये तडजोड नाही अशी भूमिका घेऊन सर्व सन्माननीय व्यासपीठाची परवानगी घेऊन या ठिकाणी आदरणीय अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांना पाचारण करतो, त्यांनी मनोगत व्यक्त करायचं आहे। वंचित बहुजन आघाडीचा अंजलीताई आंबेडकर तू मागे बरं, वंचित